नमस्कार, मी विजय जगताप, पुणे दर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्स वर. महाराष्ट्र तरुण मंडळाच्या रंगोत्सवात लुटला वंचित मुलांनी रंगपंचमीचा आनंद. सैन्याला सन्मान देत जवानांची सतत आठवण ठेवायला हवी, वीरमाता ज्योती राणे यांचं मत. दारू पिऊन पत्नीला तिहेरी तलाक कसा, हे तर अंटी इस्लामिक, समाजवादी कार्यकर्त्या जिनत शौकत यांचं प्रतिपादन. आणि भारत आणि आफ्रिकेच्या संयुक्त लष्करी सरावाला सुरुवात. दहावी बारावी नंतर काय, चार महिन्यात दोन तीन स्किल मुलांनी आत्मसात करायला पाहिजे. नक्की कोणत्या क्षेत्रात करायचे करिअर, आणि 90% असा विद्यार्थी वर्ग आहे त्यांचे आणखी पण गोल काहीच फायनल झालेले नाहीयेत. कुठे आहेत करिअरच्या चांगल्या संधी. सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याकडे जी आहे ती बेकारी आहे, ती छुपी बेकारी आहे. विचारा प्रश्न करिअर मार्गदर्शक डॉक्टर नवनीत मानधने यांना आमच्या विद्येचे सारथी या कार्यक्रमात. तुमचे प्रश्न पाठवा आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवर. नंबर आहे 99 22 43 51 59 आणि 72 19 43 45 43. पहा आमच्या विद्येचे सारथी या विशेष कार्यक्रमात आपल्या GTPL च्या केबलवर 469 नंबरवरील स्थानिक वाहिनीवर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी रात्री 9:30 वाजता. सर्च करा पुणे दर्पण YouTube वर आणि Facebook वरही. वंचित अनाथ आणि बुधवार पेठेतील देवदासींच्या मुलांसाठी महाराष्ट्र तरुण मंडळाने रंगोत्सवाचे आयोजन केले होते. यात सहभागी होत वंचित मुलांनी रंगपंचमीचा आनंद लुटलाय. Thank you.
निमित्त होते बुधवारपेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळातर्फे वंचित अनाथ व देहदुखीच्या मुलांकरता रंगपंचमीनिमित्त रंगोत्सव सामाजिक प्रबोधनाचा या रंगपंचमीच्या कार्यक्रमाचे यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मिलिंद भोई, शिरीष मोहिते, फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, अग्निशामक दलाचे प्रमुख सुनील गिलविले, शुक्रारपेठ पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आर्थिक खेतमाळीस, मंडळाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे, जमीर शेख, पृथ्वीराज येळवंडे, श्रीराम सुद्रीक, अमर गायकवाड, गणेश शिंदे, अक्षय शिंदे, अतुल शिंदे, झहीर शेख, दिग्विजय येळवंडे, युवराज येळवंडे, राजेश जाधव, शंकर गौडा आदी मान्यवर उपस्थित होते. हनुमंत शिंदे म्हणाले, बुधवार पेठेतील देवदर्शींच्या मुलांसाठी काम करणारे स्वाधार, मोहोर, फुलवा आणि पुणे शहरात रस्त्यावर फुगे विकणाऱ्या तब्बल 150 चुमुकल्यांनी रंगोत्सवात सहभाग घेतला. उपक्रमाचे यंदा 6वे वर्ष होते. रंगोत्सवात सहभागी झालेल्या अनेकांच्या चमुकल्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलले. सण उत्सवाचा आनंद या मुलांनाही घेता यावा याकरता या कार्यक्रमाचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे, असेही शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्र तरुण मंडळ सिटी पोस्ट यंदाही नेहमीप्रमाणे रंगोत्सव सामाजिक प्रबोधनाचा या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या मागचा उद्देश असा आहे की समाजातील उपेक्षित मुले यांनाही या कार्यक्रमाचा आनंद घेता यावा आणि अशा सर्व मुलांना आम्ही उपेक्षित मुलांना या कार्यक्रमामध्ये सहभागी करून त्यांना या कार्यक्रमाचा आनंद लुटता यावा या मागचं हेच ध्येय आहे. आणि तसंच आत्ता जर बघितलं तर जे धार्मिक सण आहेत ते आता पहिल्यासारखे साजरे होत नाही आहे, ते सण पण साजरे झाले पाहिजे हे यामागचं प्रमुख उद्देश आहे आमचं. आणि यंदाचं या उपक्रमाचं आमचं 6वं वर्ष आहे. यंदाच्या वर्षी या उपक्रमामध्ये देवदासींची मुले, रस्त्यावर फुगे विकणारी मुले, अनाथ मुले अशा सर्व मुलांना सहभागी करून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. दहावी बारावी नंतर काय, 4 महिन्यात 2-3 स्किल मुलांनी आत्मसात करायला पाहिजे. नक्की कोणत्या क्षेत्रात करायचे करिअर, आणि 90% असा विद्यार्थी वर्ग आहे त्यांचे आणखी पण गोल काहीच फायनल झालेले नाहीयेत, कुठे आहेत करिअरच्या चांगल्या संधी. सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याकडे जी आहे ती बेकारी आहे, ती छुपी बेकारी आहे. विचारा प्रश्न करिअर मार्गदर्शक डॉक्टर नवनीत मानधने यांना आमच्या विद्येचे सारथी या कार्यक्रमात. तुमचे प्रश्न पाठवा आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवर. नंबर आहे 99 22 43 51 59 आणि 72 19 43 45 43. पहा आमच्या विद्येचे सारथी या विशेष कार्यक्रमात आपल्या GTPL केबलवर 469 नंबरवरील स्थानिक वाहिनीवर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी रात्री 9:30 सर्च करा पुणे दर्पण यूट्यूबवर आणि फेसबुकवरही. सैन्याला सन्मान देत जवानांची सतत आठवण ठेवायला हवी असं मत हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या आई वीरमाता ज्योती राणे यांनी व्यक्त केलंय. प्रभात मित्रमंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त शहराच्या पूर्व भागात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुरुवारपेठेतील कृष्ण अट्टी चौक येथे झालेल्या कार्यक्रमात प्रभात शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला तामिळनाडू तंजावरचे शिवाजीराजे भोसले, परमशक्तीपीठाच्या संघटक मंत्री साध्वी सत्यप्रिया, मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, उत्सव प्रमुख रवींद्र भंसाळी, उदय वाडेकर, गौरव मळेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांची आई ज्योती राणे व वडील प्रकाश राणे यांनी आणि हुतात्मा मेजर शशिधरन नायर यांची आई लता नायर व पत्नी तृप्ती नायर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मानपत्र रोख 11,000 रुपये, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यंदा उत्सवाचे 35वे वर्ष आहे. मी जेव्हा लहान मुलांसमोर उभी राहते तेव्हा कौस्तुभचे गुण त्यांच्यामध्ये यावे असे मला नेहमी वाटते, त्यामुळे मी कौस्तुभमध्ये असलेले देशभक्तीचे गुण त्यांना सांगते. पालकांनी मुलांच्या प्रगती पुस्तकावरील गुणांपेक्षा मुलांमध्ये असलेले गुण ओळखून त्यांना मार्गदर्शन करायला हवे. कौस्तुभचे भारतीय सैन्यात जाऊन देशासाठी लढण्याचे गुण आम्ही ओळखले होते, त्यामुळेच आम्ही त्याला त्याप्रमाणे प्रोत्साहन दिल्याचं यावेळी बोलताना कौस्तुभ राणे यांच्या वीरमाता ज्योती राणे यांनी सांगितलं. साध्वी सत्यप्रिया म्हणाल्या, प्रत्येकाला वाटते आपल्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वीर जन्माला यावा, परंतु त्यासाठी कुटुंबातील महिलेला जिजामाता व्हावे लागते. जिजामातेप्रमाणे आपल्या मुलांचं संगोपन करावे लागेल. जेव्हा आपण देश आणि समाजासाठी काम करतो तेव्हा मनुष्य धर्म सार्थ होतो. देशासाठी लढणारे सैनिक हे खऱ्या अर्थाने असे जीवन जगतात, असेही त्यांनी सांगितले. किशोर चव्हाण म्हणाले, तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रभावना निर्माण व्हावी या मूळ हेतूने स्थापन केलेल्या प्रभात मित्रमंडळातर्फे दरवर्षी भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा शिवजयंती मिरवणूक सोहळ्यादरम्यान सादर झालेला प्रणाम तुझला मृत्यूंजय वीरा हा जिवंत देखावा मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले. शिवप्रताप, तुमचं प्रभात मित्र मंडळ यांच्याशी कौस्तुभला मिळणाऱ्या
सन्मानाच्या पुरस्काराच्या निमित्ताने परिचय झाला. खरं तर काय बोलायचं आणि काय म्हणजे आज आम्ही अशा अवस्थेत आहोत की अभिमान बाळगायचा पण त्या अभिमानाला एक कारुण्याची दुःखाची झालर आहे. पण जेव्हा सगळ्यांसमोर मी उभी राहते विशेषतः लहान मुलांसमोर तरुण पिढीसमोर तेव्हा मला असं वाटतं की कौसुकचे जे काही चांगले गुण आहेत म्हणजे आज तो या पदापर्यंत या सन्मानापर्यंत ज्या गुणांमुळे पोहोचला ते गुण तुम्हाला कळलेच पाहिजे. आणि पुण्यामध्ये कौसुकसाठी सन्मान स्वीकारताना मला आनंद होतो कारण 2008-09 आणि 9-10 अशी 2 वर्ष कौसुक पुण्यात राहिला होता. पुण्याशी त्याचं विशेष स्नेहबंध जुळला होता. पुण्यामध्ये त्याच्या व्यक्तिमत्वाचा खूप विकास झाला. त्याला खूप चांगले मित्र मिळाले. कर्नल मराठे, कर्नल प्रबोधन मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली खूप काही चांगलं तो शिकला. म्हणून पुण्यात म्हणजे आज मी 3रा कौसुकसाठी पुण्यामध्ये सन्मान स्वीकारायला येते त्या गोष्टीचा मला आनंद होतोय. त्याचबरोबर दुसरं एक की आज शिवजयंतीच्या निमित्ताने कौसुकला शिवाजी महाराजांच्या नावाने पुरस्कार मिळाला आणि म्हणजे हे माझं खूप मोठं भाग्य आहे की मी स्वतः जाधव कुलोत्पन्न आहे. त्यामुळे मला ज्यावेळी मला एका ठिकाणी जिजामाता पुरस्कार मिळाला तेव्हा मला असं वाटलं की जाधव हे माझं माहेरचं आडनाव सुद्धा माझ्याकडून सार्थ केलं गेलं आणि हे परमेश्वरानेच आमच्याकडनं करवून घेतलं. कौसुकच्या मी तुम्हाला म्हटलं की कौसुकचे जे चांगले गुण आहेत ते खरं तर तरुण पिढीने लहान मुलांनी ऐकले पाहिजे, तुमच्यापर्यंत ते पोहोचले पाहिजे, तुम्ही ते अंगीकारले पाहिजे. सगळ्यात पहिलं म्हणजे त्याचं हे होतं की स्वतःला ओळखायचं. जोपर्यंत आपण स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द आपल्यामध्ये येत नाही. ते त्याने केलं होतं. आपल्यामध्ये काय आहे दुसरा सांगतो म्हणून किंवा दुसरा करतो म्हणून मी करतो असं नाही, तर हे मला मी हे करू शकेन हे मला करता येतं, माझ्यामध्ये हे टॅलेंट आहे, माझ्यामध्ये हे गुण आहे हे त्याने स्वतः ओळखले आणि जे काही करायचं ते पूर्ण 100% जीव ओतून करायचं हे त्याने. हमारी हिंदू परंपरा को जागृत करने के लिए, समाज को जागृत करने के लिए होती हैं, वो निश्चित रूप से वंदनीय होती हैं। दुनिया भर में वैलेंटाइन डे मनाया जाता है लेकिन दुनिया ये भी तो दृश्य देखे जहां इतनी लंबी परंपरा को आज तक हमारे देश की युवा पीढ़ी कैसे अपने कांधे पर रख करके जोश के साथ मना रहा है, यह दृश्य भी दुनिया को दिखाई देना चाहिए. आज पूना में आकर शिव जयंती का यह उत्साह भरा हुआ वातावरण देखकर मेरा यहाँ आना और मेरे जीवन का यह एक अनमोल दिन अपने आप में बदल गया है. इस प्रभात मंडल के अध्यक्ष किशोर जी चौहान, उनकी मित्र मंडली और यहाँ दादा वेदक जी बैठे हुए हैं, परम पूज्य दीदी माँ साध्वी ऋतंभरा जी का बड़ा नेह का नाता है और अभी उनके बीच के इस भाव संबंध को कुछ समय पहले चिपलून में देखने का अवसर मिला. यहाँ बहुत सारी श्रद्धा की प्रतिमूल माताएं बैठी हुई हैं और मेरे भाई बंधु सभी का हृदय से वंदन है. आज हम एक तरफ वीर शिवाजी की जयंती मना रहे हैं, निश्चित रूप से वो युवा हिंदू सम्राट के रूप में इस मराठा में जाने जाते हैं और मराठ समाज का वो गौरव है.
हमें दिशा देते हैं, दृष्टि देते हैं कि कहां हम अपने तुच्छ अपने लिए जीते हैं, लेकिन राष्ट्र के लिए जीने वाले व्यक्ति इतिहास में अक्षर बन जाते हैं कि इतिहास भी कभी उन्हें समाप्त कर नहीं पाता, कालजयी बन जाते हैं। ऐसा जीवन सदियों सदियों तक सबके लिए प्रेरणा का विषय बन जाता है। खाना पीना सोना भोगना वो तो पशु भी कर लेता है, वो कौन सी बड़ी बात है। एक मिनट में न जाने कितने बच्चे जन्म लेते हैं और न जाने कितने चिंताओं पर आहूत हो जाते हैं, लेकिन धन्य जीवन तो उनका होता है जो राष्ट्र के लिए समाज के लिए कुछ कर जाते हैं। बाकी जो धरती पर आया, यहाँ तो यदि भगवान भी आते हैं तो उन्हें भी काया छोड़कर जाने पड़ती है, तो हम कौन से बाप के बतुए हैं जो सदा अमर रहेंगे। लेकिन हाँ, जो इस सृष्टि के लिए, जो इस सनातन परंपरा के लिए, देश के लिए कुछ कर गए, वो सदैव अमर ही होते इतिहास में। अभी यहाँ पर आदरणीय कौस्तुभ राणे और शशिधरन जी के, नायर जी के परिवार को यहाँ सम्मानित किया गया। बंधुओं, ये कहना बड़ा आसान होता है, लेकिन जब दो चार पांच घंटे कोई लौट करना आए, प्रतीक्षा में हृदय दुख 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 करता है। लेकिन जहां हृदय में हो कि लौट करके नहीं आएगा, उस घर परिवार के साथ क्या बीती होगी। हम कुछ पल के लिए भाव से अपनी श्रद्धांजलि को व्यक्त कर देते हैं, लेकिन वह घर तिल तिल करके कैसे उस व्यक्ति के उस कल्पनाओं को, उन भावों को जीता होगा, ये कल्पनाओं में करना भी संभव नहीं हो पाता। लेकिन ये एक अटल सत्य है कि आए हैं, जाना भी निश्चित है, लेकिन जो देश के लिए अमर हुए वो निश्चित रूप से घर परिवार जननी अपने आप में धन्य है। एक बार ऐसे वीर शहीदों के लिए भी जोरदार तालियां आज बनती है। दहावी बारावी नंतर काय, चार महिन्यात दोन तीन स्किल मुलांनी आत्मसात करायला पाहिजे। नक्की कोणत्या क्षेत्रात करायचे करिअर, आणि 90% असा विद्यार्थी वर्ग आहे त्यांचे आणखी पण गोल काहीच फायनल झालेले नाहीयेत, कुठे आहेत करिअरच्या चांगल्या संधी। सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याकडे जी आहे ती बेकारी आहे, ती छुपी बेकारी आहे। विचारा प्रश्न करिअर मार्गदर्शक डॉक्टर नवनीत मानधने यांना आमच्या विद्येचे सारथी या कार्यक्रमात। तुमचे प्रश्न पाठवा आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवर, नंबर आहे 99 22 43 51 59 आणि 72 19 43 45 43। पहा आमच्या विद्येचे सारथी या विशेष कार्यक्रमात आपल्या GTPL केबलवर 469 नंबरवरील स्थानिक वाहिनीवर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी रात्री 9:30 सर्च करा पुणे दर्पण यूट्यूबवर आणि फेसबुकवरही। इस्लाम धर्मात दारू पिणे हे निषिद्ध मानले गेले आहे, तरीही दारू पिऊन पत्नीला तिहेरी तलाक कसा काय उच्चारला जातो हे अँटी इस्लामिक आहे, अशा शब्दात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या साहित्यिक, अभ्यासक आणि समतावादी कार्यकर्त्या डॉक्टर जिनत शौकत अली यांनी तिहेरी तलाक प्रथेचा बुरखा फाटला आहे। हमीद दलवाई यांनी स्थापन केलेल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या 49व्या वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर जिनत शौकत अली यांना सत्यशोधक फातिमा बी शेख कार्यगौरव सन्मान ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा हाडाव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। तसेच स्वातंत्र्यसैनिक बाबूमिया बँडवाले राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार दिल्लीच्या धनक फॉर ह्युमॅनिटी संस्थेला देण्यात आला, तर शाहीर बशीर मोमीन यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला। मुस्लिम सत्यशोधक त्रैमासिक पत्रिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले। मुस्लिम धर्मातील महिलांच्या स्थितीविषयी त्या म्हणाल्या, मुस्लिम महिलांची स्थिती फारशी चांगली नाही तर अत्यंत दुःखदायक आहे। शिक्षण आर्थिक क्षेत्रात महिलांची अधोगती आहे। मुस्लिम महिलांचे प्राथमिक शिक्षणात 15.2% प्रमाण आहे, पण माध्यमिकांमध्ये हेच प्रमाण घटत आहे। पदवीपर्यंत 2% महिला पोहोचतात, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। इस्लाम धर्मामध्ये सर्वांनी ज्ञान आत्मसात करावे हे नमूद करण्यात आले आहे, मात्र तरीही मुस्लिमांमध्ये शिक्षणाची परिस्थिती चांगली नाही, अत्यंत मागासलेली स्थिती आहे। डॉक्टर जिनत शौकत अली यांनी सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आणि भाजप सरकार संसदेत यासंबंधीचे विधेयक आणणार आहे, हे विधेयक महिलांच्या बाजूने आहे, त्याला पाठिंबा द्यायला हवे असे सांगितले। अनेक अनैतिक गोष्टी इस्लामच्या नावावर खपवल्या जात आहेत, तिहेरी तलाक हा क्रिमिनलाइज करू नये असे सांगितले जात आहे, मात्र तो का क्रिमिनलाइज केला जाऊ नये, तो दखलपात्र आणि अजामीनपत्र गुन्हा धरला जायला हवा याकडे त्यांनी लक्ष वेधले। मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर शमशुद्दीन तांबोळी यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं। कार्यक्रमापूर्वी अभिनेत्री ज्योती सुभाष दिग्दर्शित हमीद द अनसंग ह्युमॅनिटी या लघुपटाचे सादरीकरणही करण्यात आले। सबसे पहले ये है कि मुझको बहुत ही दुख
दुख हो रहा है कि मैं आपके सामने खड़े रह के ये सामने आके ये बात बताने जा रही हूँ कि जो कंडीशंस मुस्लिम औरतों का है वो बहुत ही अच्छा नहीं है. और अच्छा नहीं है मतलब ये बहुत गमजदा है. गमजदा क्यों है? क्योंकि अगर आप देखो तो उनकी एजुकेशन में डिप्रीविएशन है, उनके इकोनॉमिक्स में डिप्रीविएशन है, उनके जॉब्स में मैं आपको फिगर्स बताऊंगी बिल्कुल लो है. और हर एक चीज में अगर आप उनको देखने जाओ तो बहुत ही डंप पोजीशन में है. यू नो व्हाट आई कॉल इट इन अ वेरी बैड पोजीशन. और ये पोजीशन उनका इसके लिए है कि जो इस्लाम ने उनको सिखाया कि तुम इल्म हासिल करो, तुम नॉलेज हासिल करो, कभी भी कोई भी रिस्ट्रिक्शन नहीं रहा है. देरा हमारे कुरान शरीफ में 805 वर्सेस है जो नॉलेज के बारे में बात करती है, एजुकेशन नॉलेज हासिल करने के बारे में बात करती है. और मुझको ये बड़ा ही दुख होता है कि जो हमारे मुसलमान हैं उनमें सबसे कम इल्म है. अभी इसकी वजह बहुत सारी है, इसकी वजह बहुत सारी ज़्यादा हो सकती है. और एक तो क्या है कि बहुत गरीबी है, बहुत मुफलिसी है. और दूसरी क्या है, पेट्रियार्की है कि आप कहाँ गए, आप क्यों गए, आप ऊपर देखे, आप नीचे देखे, ये सब चीज़ों के रिस्ट्रिक्शन है. और ये मिसोजिनी जो आजकल चला है कि भाई आपको यू नो ये तीन तलाक का जो सिलसिला है जिसमें मैं आपसे ज़्यादा बात करूँगी उसके बारे में, लेकिन ये सब चीज़ें जो है वो उनको बहुत ही बैकवर्ड पोजिशन डिप्रीविएशन की पोजिशन में वो है. और सबसे सैड बात मुझको जो लगती है, गमजदा बात लगती है कि फातिमा बीबी जो फर्स्ट एजुकेटर, मुस्लिम एजुकेटर, जो सावित्री बाई फूले हो सच अ ग्रैंड लेडी, उनके साथ काम करी, उनके छाया में रही, उनके साथ वे दुख बर्दाश्त किए जब सावित्री बाई फूले और ज्योति राव साहब को उनके घर से निकाला गया क्योंकि वो अंडर प्रिविलेज शूद्रा लोगों को एजुकेशन देते थे. अब ये देखिए ये कि लोग कास्ट क्या चीज़ है, इंसान तो इंसान ही होता है ना, और हम हर चीज़ में उसका ऊंच नीच कर दिए. तो बेचारी नीची जात की बच्चियों को पढ़ने नहीं देते थे और उनके ससुर ने कहा, उनके ऊपर प्रेशर पड़ा ब्राह्मणों का कि आप निकल जाओ यहाँ से. और वो बेचारे वो डर के मारे उनके हस्बैंड और सावित्री बाई फूले को निकाल दिए. और कौन उनके आसरा बना उनका, वो है उस्मान भाई और शेख और उनकी भाई उनकी बहन फातिमा बी. वो फातिमा बी के नाम से आप मेरा नाम जोड़े. थैंक यू शमसुद्दीन साहब. आई थिंक इट इज़ अ ग्रेट ऑनर फॉर मी टू बी हियर क्योंकि मैं खुद उनके बारे में कुछ नहीं जानती थी. और जैसे दहावी बारावी नंतर काय, चार महिन्यात दोन तीन स्किल मुलांनी आत्मसात करायला पाहिजे. नक्की कोणत्या क्षेत्रात करायचे करिअर? आणि 90% असा विद्यार्थी वर्ग आहे त्यांचे आणखी पण गोल काहीच फायनल झालेले नाहीयेत. कुठे आहेत करिअरच्या चांगल्या संधी? सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याकडे जी आहे ती बेकारी आहे, ती छुपी बेकारी आहे. विचारा प्रश्न करिअर मार्गदर्शक डॉक्टर नवनीत मानधने यांना आमच्या विद्येचे सारथी या कार्यक्रमात. तुमचे प्रश्न पाठवा आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवर. नंबर आहे 99223159 आणि 72193545. पहा आमच्या विद्येचे सारथी या विशेष कार्यक्रमात आपल्या GTPL केबलवर 469 नंबरवरील स्थानिक वाहिनीवर मंगळवार गुरुवार आणि शनिवार या दिवशी रात्री 9:30 सर्च करा पुणे दर्पण यूट्यूबवर आणि फेसबुकवरही. भारत आणि आफ्रिकन देशांच्या परस्पर संबंधांना नवा आयाम देणाऱ्या संयुक्त लष्करी सरावाला औंध येथील लष्करी तळावर सुरुवात झाली आहे. 18 ते 27 मार्चपर्यंत हा सराव सुरू राहणार आहे. इंडिया आफ्रिका जॉईंट फील्ड ट्रेनिंगच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, इजिप्त, इथोपिया, घाना, झिम्बाब्वे, नामिबिया, टांझानिया, नायगर, केनिया आणि युगांडा देशाचे लष्कर सहभागी झाले आहेत. खडकी येथील CME महाविद्यालयाच्या परिसरात दहशतवादाविरुद्धची लढाईची कार्यपद्धती, भूसुरुंग निकामी करणे तसेच त्याबाबतची काळजी घेणे याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी या परिसरात प्रतिकात्मक गावेही तयार करण्यात आली. दरम्यान जखमी नागरिकांना घटनास्थळी हेलिकॉप्टरमधून नेण्यात आल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार कसे केले जातात याचेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्यानंतर भूसुरुंगाची खात्री झाल्यानंतर
ते हायड्रोमा आणि टँक ट्रॉलच्या माध्यमातून कसे नेस्तनोबत केले जातात याचेही प्रात्यक्षिक दाखवून मानवी श्वानच्या मदतीने भूसुरुंग काढण्यात आले. Yeah, first of all, I need to thank Indian Army and Indian government for providing us by this chance. India and African countries has a very common and a lot of interactions, too many years, since the maritime trade. And I guess African countries, we lost the existence of India and African countries. India helping some of the countries, I guess from 6 to 7 countries in mine. As my country, I don't know if you know or not, we have statistics like 8 million mine after the World War II. So it would be sufficient for us to learn from Indian Army to interact. This is a very sufficient, and we would like to thank government of India to provide us by full host for all the African team. This is much more appreciated, and I hope it will be, and of course we will extend to our government what we have been seen here, and we hope it will be. आता वेळ झाली थोड्या विश्रांतीची, पाहत राहा पुणे दर्पण न्यूज. 10वी 12वी नंतर काय? 4 महिन्यात 2-3 स्किल मुलांनी आत्मसात करायला पाहिजे. नक्की कोणत्या क्षेत्रात करायचे करिअर? आणि 90% असा विद्यार्थी वर्ग आहे त्यांचे आणखी पण गोल काहीच फायनल झालेले नाहीयेत. कुठे आहेत करिअरच्या चांगल्या संधी? सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याकडे जी आहे ती बेकारी आहे, ती छुपी बेकारी आहे. विचारा प्रश्न करिअर मार्गदर्शक डॉक्टर नवनीत मानधने यांना आमच्या विद्येचे सारथी या कार्यक्रमात. तुमचे प्रश्न पाठवा आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवर. नंबर आहे 99 22 43 51 59 आणि 72 19 43 45 43. पहा आमच्या विद्येचे सारथी या विशेष कार्यक्रमात आपल्या GTPL च्या केबलवर 469 नंबरवरील स्थानिक वाहिनीवर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी रात्री 9:30 सर्च करा पुणे दर्पण यूट्यूबवर आणि फेसबुकवरही. दहावी 12वी नंतर काय? 4 महिन्यात 2-3 स्किल मुलांनी आत्मसात करायला पाहिजे. नक्की कोणत्या क्षेत्रात करायचे करिअर? आणि 90% असा विद्यार्थी वर्ग आहे त्यांचे आणखी पण गोल काहीच फायनल झालेले नाहीयेत. कुठे आहेत करिअरच्या चांगल्या संधी? सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याकडे जी आहे ती बेकारी आहे, ती छुपी बेकारी आहे. विचारा प्रश्न करिअर मार्गदर्शक डॉक्टर नवनीत मानधने यांना आमच्या विद्येचे सारथी या कार्यक्रमात. तुमचे प्रश्न पाठवा आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवर. नंबर आहे 99 22 43 51 59 आणि 72 19 43 45 43. पहा आमच्या विद्येचे सारथी या विशेष कार्यक्रमात आपल्या GTPL च्या केबलवर 469 नंबरवरील स्थानिक वाहिनीवर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी रात्री 9:30 सर्च करा पुणे दर्पण यूट्यूबवर आणि फेसबुकवरही. देशात अराजकता माजवणाऱ्या जातीयवादी सरकारला खाली खेचलं पाहिजेत यासाठी रिपब्लिकन कामगार आघाडी राज्यभर फिरून समाज जागृती करणार आहे. गोरगरीब कष्टकरी कामगारांना न्याय हक्कासाठी रिपब्लिकन कामगार आघाडी काम करणार आहे असं कामगार नेते महेश शिंदे यांनी सांगितलंय. महेश शिंदे यांनी नुकताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर कामगारांच्या न्यायासाठी रिपब्लिकन कामगार आघाडीची घोषणा आणि लोकसभा निवडणुकीतील कामगार आघाडीची भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल गोरे, पुणे जिल्हाध्यक्ष संदेश साळवे, गौतम माने, बापू शिंदे, संदेश कांबळे, बबन शिंदे, महेश लोंढे, महिला जिल्हाध्यक्ष उषाताई उनवणे, वर्षा कानडे, मंगल तुळवे, विमल कर्डिले, सुरेखा गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. महेश शिंदे म्हणाले, गेली 35 वर्षे रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांच्यासोबत काम केले, मात्र व्यक्तिगत मला किंवा समाजाला त्यांचा काहीही फायदा झाला नाही. आंबेडकरी चळवळीची भाजपने ससे उलपट केली, त्याला कंटाळून आम्ही बाहेर पडलो. बाबासाहेबांच्या विचारांना धरून चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्यांच्या विचारांवर काम करणारे शरद पवार नेते आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आम्ही प्रवेश केला आहे. आता राज्यभर देशभर फिरून कामगारांसोबतच समाजातील विविध घटकांना एकत्रित करून जातीयवाद पेरणाऱ्या भाजपला सत्तेवरून खेचणार आहोत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणणार आहोत असंही यावेळी शिंदे यांनी सांगितलंय. आज ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण आहे, रिपब्लिकन कामगार आघाडीची आज या ठिकाणी घोषणा होत आहे आणि रिपब्लिकन कामगार आघाडीचं संस्थापक अध्यक्षपद माझ्याकडे असून पुणे शहराचे अध्यक्ष अरुणभाई जगताप
पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष संदेजी साळवे, महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल मोरे, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष गौतम माने, कार्याध्यक्ष बापू शिंदे, पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष बबनराव शिंदे, पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा उषाताई उनवणे, बाकीच्या कडाळे ताई आहेत, बाकीचे सर्व सभासद या ठिकाणी आहेत. आमचा उद्देश एकच आहे की देशामध्ये आतंकता वाढलेली, जातीवाद वाढलेला आहे, धर्माधर्माच्या भिंती उभ्या राहत आहेत आणि जातीवादी सरकार सत्तेवर आल्यानंतर 5 वर्षामध्ये प्रचंड मोठी देशाची हानी होत आहे. आणि म्हणून कामगार आघाडी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये जाऊन या सरकारच्या विरोधामध्ये आम्हाला आता जंग पछाडलं पाहिजे म्हणून आम्ही कामगार आघाडीची आज घोषणा करत आहोत. गावागावातला माणूस जागा करून अन्यायाच्या विरोधामध्ये उभं करणं हे कामगार आघाडीचं काम असेल. महाराष्ट्रातल्या 12,000 शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या केल्या त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आम्ही जागृत करणार आहोत. देशाच्या सरहद्दीवर जे सैनिक शहीद झाले त्यांच्या कुटुंबांना भेटी देऊन त्यांना जागृत करणार आहोत. देश जर सुरक्षित हातामध्ये आहे तर एवढे मोठे हत्याकांड का होत आहेत आणि याचे जाब विचारण्यासाठी आज ही पत्रकार परिषद घेऊन आम्ही त्यांना, नाही इतके दिवस लागले असं म्हणता येणार नाही, रोष अगोदरपासून आहे, पण नेत्यावरचं प्रेम, बाबासाहेबांवरची निष्ठा, मी घडीघडी ह्या पक्षातून त्या पक्षामध्ये उडाव मारणारा कार्यकर्ता अजिबात नाही, परंतु त्या ठिकाणी प्रचंड असं जेव्हा वाटलं की हे अन्याय करणारं सरकार आहे त्यावेळेस आठवले साहेबांची अनुमती घेऊन मी बाहेर पडलो. आश्वासन दिलेली पाळत नाही, एक होटामध्ये एक पोटामध्ये, आणि त्या सरकाराबरोबर साहेब तुम्ही राहू नका ही भूमिका माझी होती, परंतु साहेब काय तिथून हलायला तयार नव्हते. म्हणून मी स्वयं निर्णय घेतला आणि आज मी बाहेर पडलेलो आहे. मी जरी बाहेर पडलो तरी मी कुणाचा प्रतिस्पर्धी म्हणून बाहेर पडलेलो नाही. रिपब्लिकन पक्षातली लोकं जबरदस्तीने मी माझ्याबरोबर घेणार नाही. प्रत्येकाच्या सखुशीने माझ्याबरोबर यायचं असेल तर यावं, परंतु मी त्यांना एक ग्वाही देऊ इच्छितो की त्यांचं जर खरोखर त्यांना परिवर्तन करायचं असेल, त्यांचा विकास करायचा असेल तर महेश शिंद्यांच्या बरोबर येण्याला काही हरकत नाही. कारण माझ्यासारख्या 35 वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा विकास झाला नाही, माझ्यासारखा कार्यकर्ता भरकटत गेला, माझ्यासारखा कार्यकर्ता आज देशधडीला लागला तर दुसऱ्या युवकांनी देशधडीला लागू नये यासाठी जातीवाद्या पक्षाबरोबर हात मिळवणी करणाऱ्या पक्षात राहू नये अशी माझी युवकांना आव्हान करणारी माझी भूमिका आहे. आणि म्हणून मी माझ्याबरोबर ही सर्व सवंगडी घेऊन पुण्यामध्ये माझ्याबरोबरचे काही पदाधिकारी जरी बाजूला गेलेले असले किंवा जातील याची मला अजिबात खंत नाही. माझ्याबरोबर समाज आहे, माझ्याबरोबर मला रिस्पॉन्स मिळतो आहे, लोकांच्या भेटीगाठी चालू आहेत. मी घेतलेला निर्णय अत्यंत चांगला आहे असे महेशभाऊ म्हणून प्रतिक्रिया येत आहेत. देशभरातून मला अनेक चांगले निर्णय माझ्या मोबाईलवर येत आहेत, व्हॉट्सअपवर येत आहेत, गावागावातले नाही रोज तर आहे. सगळ्यांना घेऊन त्यांनी आपली सत्ता स्थापन केली. नरेंद्र मोदीला पंतप्रधान बनवण्यासाठी आठवले साहेब असतील, जानकर असतील, सदाभाऊ खोत असतील, बाकीचे सगळेच घटक पक्ष असतील, त्यांचा उपयोग त्यांनी करून घेतला. दलित समाजाच्या अनेक प्रश्नांना त्यांनी घोषणा दिल्या, अनेक आश्वासनं दिली आणि त्यांच्या मतांनी झोळ्या भरून घेतल्या, परंतु दलित समाजाचा विकास झाला नाही, उलट दलित समाजावर अन्याय अत्याचार झाले. गोरक्षकाच्या नावाखाली अनेक दलितांच्या कुटुंबावर त्यांनी हल्ले केले, मुस्लिम समाजाच्या कुटुंबावर हल्ले केले आणि ते हल्ले केल्यानंतर ते आम्हाला समजलं की हे जातीवादी सरकार आहे, हल्लेखोर सरकार आहे, हे गोरगरिबांच्या हिताचं सरकार नाही. आता पोस्टरवरती शिल्लक राहतात का सत्तेत येत आहेत ते त्यांचं त्यांना भवितव्य माहिती असेल, पण माझं भवितव्य मला माहीत होतं म्हणून मी शरद चंद्रजी पवार आणि काँग्रेसच्या आघाडीबरोबर मी आहे. आठवले साहेबांनी मला तसा काही फोन वगैरे केला नाही, पण आठवले साहेबांनी एक प्रतिक्रिया व्यक्त केली कार्यकर्त्याजवळ की महेश शिंद्यांनी माझ्यावर केलेल्या भारतीय जनता पार्टीच्या अन्यायाच्या विरोधात उभं राहून स्वतःचा राजीनामा दिला, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो.
ते त्यांचं मर्जी आहे, त्यांना तुम्ही विचारलं तर अति चांगलं होईल. नाही, 35 वर्षानंतर माणूस माणूस आहे, प्रेक्ष पक्ष आहे, पक्ष बदलला म्हणून माणूस बदलता येत नाही. अनेक पक्षामध्ये एक भाऊ इकडं असतो, एक भाऊ तिकडं असतो. तुम्ही पाहिलं असेल चित्र, बाप काँग्रेसमध्ये आहे, पोरगं भाजपमध्ये आहे. कुणी कुठे बी जातंय, कुणी काही करतंय. लोकशाही असल्यामुळे सगळ्याला सहन करावं लागतंय. तर माझं म्हणणं एवढंच आहे की आठवले साहेबांनी जातीवादी पक्षाबरोबर राहू नये. ज्या ठिकाणी आपली आणि समाजाची त्या ठिकाणी हेळसांड होत असेल, नुकसान होते असेल, आठवले साहेबांनी आतापर्यंत घेतलेले निर्णय स्वागतार्ह होते. परंतु आठवले साहेबांना ज्यावेळेस सगळ्या भारतभर फिरून आंबेडकरी मुवमेंटचं, आंबेडकरी चळवळीतले मतदान आपल्या झोळीत टाकल्यानंतर गरज सरो वैद्य मरो अशी भूमिका जी भाजपने घेतली, आठवले साहेबांनी दक्षिण मुंबईमधली एक जागा मागितली, जागा दिली नाही. उत्तर मुंबईमध्ये मागितली, दिली नाही. ईशान्य मुंबईमध्ये मागितली, दिली नाही. शेवट माझं मंत्रिपद तरी द्या अशी किविलवाणी भूमिका आठवले साहेबांनी घेतली, ती मला खपलं नाही. दहावी बारावी नंतर काय, 4 महिन्यात 2-3 स्किल मुलांनी आत्मसात करायला पाहिजे. नक्की कोणत्या क्षेत्रात करायचे करिअर, आणि 90% असा विद्यार्थी वर्ग आहे त्यांचे आणखी पण गोल काहीच फायनल झालेले नाहीयेत, कुठे आहेत करिअरच्या चांगल्या संधी. सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याकडे जी आहे ती बेकारी आहे, ती छुपी बेकारी आहे. विचारा प्रश्न करिअर मार्गदर्शक डॉक्टर नवनीत मानधने यांना आमच्या विद्येचे सारथी या कार्यक्रमात. तुमचे प्रश्न पाठवा आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवर. नंबर आहे 99 22 43 51 59 आणि 72 19 43 45 45. पहा आमच्या विद्येचे सारथी या विशेष कार्यक्रमात आपल्या GTPL केबलवर 469 नंबरवरील स्थानिक वाहिनीवर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी रात्री 9:30 वाजता. सर्च करा पुणे दर्पण यूट्यूबवर आणि फेसबुकवरही. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी मित्रपक्षांची राष्ट्रीय बहुजन आघाडी विदर्भ सोडून महाराष्ट्रात 25 लोकसभेच्या जागा लढवणार आहे. 17 मार्च रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तर विदर्भात बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी प्रणित 11 पक्षांच्या विदर्भ निर्माण महामंचने 15 मार्च 2019 रोजी विदर्भातील 10 लोकसभा मतदारांपैकी अकोला, बुलढाणा व यवतमाळ वगळता उर्वरित 7 मतदारसंघात उमेदवारी घोषित केली असून BRSP संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रीय बहुजन आघाडीचे राष्ट्रीय संयोजक सुरेश माने सर यांची उमेदवारी जाहीर केली असून ते नागपूर येथून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. याशिवाय बाकी 5 लोकसभा मतदारसंघात देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. उर्वरित लोकसभा मतदारसंघ उमेदवार नंतरच्या यादीत जाहीर करण्यात येतील. ज्या मतदारसंघात BRSP प्रणित बहुजन राष्ट्रीय आघाडीचे उमेदवार नसतील त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर प्रणित बहुजन वंचित आघाडी उमेदवारांना पाठिंबा व प्रकाश आंबेडकरांना अकोल्यात समर्थन देण्याचा देखील निर्णय 17 मार्चच्या मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचं माने यांनी सांगितलंय. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी प्रणित महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघात भाजप सेनाविरोधी मतदानात फूट टाळण्यासाठी व संविधान लोकशाही विरोधी भाजपा संघ परिवाराला रोखण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीसोबत त्यांच्या प्रमुख नेत्यांबरोबर बोलणी केली होती. परंतु राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी भाजप सेनायुतीला पराभूत करण्यापेक्षा स्वतःच्या लेकरा बाळांचे राजकीय भवितव्य व फक्त स्वतःचेच मतदारसंघ सुरक्षित करण्यात गुंतल्यामुळे शिवाय इतर सर्व पक्षांनी फक्त काँग्रेस राष्ट्रवादीचेच झेंडे आपल्या खांद्यावरून फिरवावे हीच त्यांची गैरवाजवी अपेक्षा असल्यामुळे भाजप सेनायुतीपेक्षा मोठे जिंकण्याचे निवडणूक समीकरण बनवण्याची इच्छाच नसल्यामुळे परिवर्तनवादी फुले शाहू आंबेडकरी बहुजन चळवळीचे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व, अजेंडा व आगामी राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन BRSP प्रणित राष्ट्रीय बहुजन आघाडीने राज्यभर 38 पैकी 25 लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचे निश्चित केले असून आघाडीचा जाहीरनामा देखील लवकरच जनतेसमोर जाहीर करण्यात येणार असल्याचं माने यांनी सांगितलंय. बघा, आज आम्ही दुसरी यादी प्रसिद्धी करीत आहोत राष्ट्रीय बहुजन आघाडीचे. राष्ट्रीय बहुजन आघाडीचे अध्यक्ष BRSP अध्यक्ष डॉक्टर सुरेश माने हे आहेत आणि हे स्वतः नागपूर मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत. आणि ह्या राष्ट्रीय बहुजन आघाडीमध्ये विदर्भातले वामनराव चटप असतील, आप पार्टी असेल किंवा स्वतंत्र भारत पक्ष असेल, महाराष्ट्र मुंबईतले OBCNT पार्टी ऑफ इंडिया असेल, स्वराज्य पार्टी असेल, अशा छोट्या मोठ्या संघटना निर्माण होऊन एक राष्ट्रीय बहुजन आघाडी स्थापन करण्यात आली. आणि आज दुसरी यादी, आज प्रसिद्ध 11 उमेदवारांची यादी आम्ही प्रसिद्ध केली. त्याच्यामध्ये माढ्याचे आम्ही माझ्या बाजूला उमेदवार आहेत इंजिनियर रामचंद्र घटुकडे, अशा 11 लोकांची यादी आम्ही डिक्लेअर केलेली आहे. आणि आमचा मूळ प्रश्न जे OBC बहुजनांचे प्रश्न आहे, भटक्या समाजाचे प्रश्न, ते मांडण्याकरता, जनतेपर्यंत पोचवण्याकरता
आणि बहुजनांना न्याय सेना बीजेपी आणि काँग्रेस देत नाही म्हणून आम्ही राष्ट्रीय बहुजन आघाडीमार्फत शोषित वर्गातले उमेदवार उभे राहिलेले. महाराष्ट्राचा काँग्रेस पक्षाचा प्रमुख जो विरोधी पक्ष नेता आहे, गटनेता आहे काँग्रेस पक्षाचा, तो सांगतो की मी माझ्या पक्षाच्या युतीचा राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा प्रचार करणार नाही माझ्या घरात. मग असा व्यक्ती काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष, काँग्रेस पक्षाचा विरोधी काँग्रेस पक्षाचा नेता आणि या महाराष्ट्राचा विरोधी पक्षीय नेता, तो सांगतो मी काँग्रेस पक्षाचा प्रचार करणार नाही माझ्या घरामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये. मी मग तू बाजूच्या मतदारसंघामध्ये कसा काय प्रचार करू शकतो काँग्रेस पक्ष? नाही, तसं ते असं काही नाही, ते मुद्दाम डॅमेज करण्याचा प्रयत्न आहे. ओबीसी शोषित वंचित समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न बी जी कोळसे पाटील करीत आहेत. खरं म्हणजे तसं काही ते गांभीर्य नाही. उलट आज BRSPचे प्रमुख सुरेश माने आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येण्याच्या प्रयत्नात आहे. याचं कारण हा समाजाचा आवाज जनतेपर्यंत आणि संघ तर काँग्रेसच चालवते. संघ काँग्रेस कोण चालवतं? ते लोकच चालवतात. त्यांचेच उमेदवार इकडून तिकडून चालत आहे. परंतु आज BJPला जर पर्याय कोण असेल तर ह्या देशातला बहुजन आघाडी हीच पर्याय आहे आणि हीच पर्याय असू शकते. म्हणून हे खोटे नाटे आरोप करून कुठेतरी जो डॅमेज करण्याचा प्रयत्न आंबेडकर साहेबांवर आरोप करून करत आहेत. दहावी बारावी नंतर काय? 4 महिन्यात 2-3 स्किल मुलांनी आत्मसात करायला पाहिजे. नक्की कोणत्या क्षेत्रात करायचे करिअर? आणि 90% असा विद्यार्थी वर्ग आहे त्यांचे आणखी पण गोल काहीच फायनल झालेले नाहीयेत. कुठे आहेत करिअरच्या चांगल्या संधी? सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याकडे जी आहे ती बेकारी आहे, ती छुपी बेकारी आहे. विचारा प्रश्न करिअर मार्गदर्शक डॉक्टर नवनीत मानधने यांना आमच्या विद्येचे सारथी या कार्यक्रमात. तुमचे प्रश्न पाठवा आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवर. नंबर आहे 99 22 43 51 59 आणि 72 19 43 45 45. पहा आमच्या विद्येचे सारथी या विशेष कार्यक्रमात आपल्या GTPL च्या केबलवर 469 नंबरवरील स्थानिक वाहिनीवर मंगळवार गुरुवार आणि शनिवार या दिवशी रात्री 9:30 सर्च करा पुणे दर्पण YouTube वर आणि Facebook वरही. शरीरामध्येच डेंग्यूशी लढण्याची अंतर्गत रचना निसर्गाने निर्माण केलेली आहे. 100 to 1 इतक्या अत्यल्प प्रमाणात डेंग्यूचा धोका असतो. डेंग्यूमुळे रुग्ण दगावला आहे असे सरसकट विधान करणे धाडसाचे होईल असा सूर डेंग्यू समज गैरसमज या विषयावरील परिसंवादात तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. पुणे सिटीजन डॉक्टर्स फोरम्स आणि सार्थक वेलफेअर फाउंडेशनतर्फे डेंग्यू समज व गैरसमज या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र शाखेचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे व दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर भरत पुरंदरे यांनी सहभाग घेतला. यावेळी PCDA च्या समन्वय कार्यकारिणीचे सदस्य डॉक्टर अरुण गद्रे, आनंद आगाशे, रवींद्र गोरे, सार्थक वेलफेअर फाउंडेशनच्या डायरेक्टर स्वाती नामजोशी आदी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर अनंत फडके यांनी त्यांच्याशी संवाद साधला. डॉक्टर भोंडवे म्हणाले, तीव्र ताप आणि अंगदुखी हे डेंग्यूचे लक्षण आहे, पण यामध्ये घाबरून जाण्याची गरज नाही. मागील 10 वर्षात माझ्याकडे आलेला एकही रुग्ण डेंग्यूमुळे दगावलेला नाही, त्यामुळे डेंग्यूला घाबरण्याची अजिबात गरज नाही. केवळ प्राथमिक उपचाराने 90% रुग्ण बरे होतात. काही रुग्ण भीतीमुळे रुग्णालयात भरती होण्याचा आग्रह करतात. आयुर्वेद हे चांगले शास्त्र असले तरी काही बाबींचे केवळ मार्केटिंग केले जात आहे. प्लेटलेट्सला अवास्तव महत्त्व दिले जात असल्याचे डॉक्टर पुरंदरे यांनी स्पष्ट केले. प्लेटलेट्स कमी होणे हे डेंग्यूचे लक्षण असले तरी त्यामुळे लगेच घाबरून जाण्याची गरज नाही. सामान्यपणे प्लेटलेट्सची संख्या 10,000 होईपर्यंत आम्ही बाहेरून प्लेटलेट्स देण्याचा सल्ला देत नाही. त्याचे आयुष्य 1-2 दिवसाचेच असते. योग्य आहार, भरपूर पाणी, विश्रांती आणि औषधोपचारामुळे प्लेटलेट्स वाढतात. पण प्लेटलेट जर एकाच दिवशी 50,000 कमी होत असतील तर चिंतेची बाब आहे. रुग्ण दगावण्यामागे काही वेळा इतर आजारही कारणीभूत ठरतात. डेंग्यू हे केवळ निमित्त असते. पपईमुळे प्लेटलेट्सचे प्रमाण काही प्रमाणात वाढत असले तरी ते योग्य आहार घेतल्यानेही वाढते असंही यावेळी पुरंदरे यांनी सांगितलं. आता प्रश्न विचारला की तुम्ही गेल्या 10 वर्षात तापाबद्दल जी काही आपल्या मनात भीती निर्माण व्हायला लागली असं काय करतं? बरोबर आहे. 15-20 वर्षापूर्वी किंवा साधारणतः मी 84 साली प्रॅक्टिस सुरू केली असं तुम्हाला सांगितलं, तेव्हा ताप आला तर पहिले 5 दिवस काहीही करू नका असं होतं की साधं तापाचं औषध द्या, तापाची गोळी काढायचं म्हणून किंवा त्यावेळेला ॲस्पिरिन सुद्धा दिली जायची, ही द्या ताप उतरेल, हां मग स्पंजिंग करा, पाणी भरपूर प्या, हे सगळं होतंच. पण साधारणतः 2009
1 ऑगस्ट 2009 या दिवशी पुण्यामध्ये स्वाईन फ्लूची पहिला मृत्यू झाला. रिदा शेख डेथ झाली पहिली आणि पुण्यात झाली संपूर्ण भारतात. आणि त्यावेळेला जी स्वाईन फ्लूची साथ आली त्याच्या वेळेला केंद्रबिंदू पुणे होता. या स्वाईन फ्लू मध्ये त्यावेळेला एव्हरीबडी वॉज टेकन ऑफ गार्ड. प्रत्येकाला कुणाला त्याची नीट माहिती नव्हती, ट्रीटमेंट कशी करावी याचं बरंच पुस्तकी किंवा आयक्यू ज्ञान होतं, कारण नुकतीच ती अमेरिकेत आली होती. आणि त्यावेळेला असं सगळं ज्यावेळेला ते मग फटाफट सर्व ज्या गोष्टी झाल्या त्यावेळेला असं लक्ष. आता माझी काही म्हणजे बोलणी झाली एवढी प्रदीर्घ प्रॅक्टिस झालेली नाही आहे. 10 ते 12 वर्षाची माझी प्रॅक्टिस झाली आहे. पण मला एक लक्षात आलं की इन जनरल थोडासा अविश्वास आहे डॉक्टर या विषयी, कारण असं सहज अगदी खूप म्हणजे नाते पण आमची इव्हन आता व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण असतो तर माहेरीच ट्रीटमेंट सांगतात, खूपच तपासण्या सांगतात, गुगल का ऍडमिट केले, इथे पैसे वाया गेले, असं एक ओव्हरऑल रूल सगळ्या पेशंटचं जाणवतो आणि त्याच्यामुळे थोडं अविश्वासाचं वातावरण आहे असं मला वाटतंय. पूर्वी कसं जसं आपण तर नाही मुळात डॉक्टर पेशंटचा विश्वास जो आहे हा ह्याच्यात कुठेतरी नक्की कमी झालेली आहे. ताप हा तसंच आहे. आता स्वाईन फ्लू आता जरी आलं तरी अनेक वर्ष लागूच्या अकॅडमिक तिथंच होत आहे म्हणजे फ्लूच्या स्वाईन फ्लू तर आता आपण म्हणायला लागलो. पण फ्लूचे एकूण 1917, 1948, 1952 असे काळामध्ये आलेले असेल. प्लेगचे एपिडेमिक अनेक वर्ष आपण ऐकतो लोकमंडळकाच्या प्लेगची एपिडेमिक होती. सो हे साथीचे आधार त्यावेळेस पण होते पण एवढं अविश्वासाचं वातावरण मला वाटतं त्यावेळेस नव्हतं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट क्विक निदान राहत पाहिजे लोकांना. दे हॅव वॉन्ट क्विक आन्सर्स फॉर दॅट क्वेश्चन की माझ्या मनात जे प्रश्न मला काय झालंय त्याचं लगेच तुम्ही मला उत्तर द्या, लगेच ना लगेच कुठे टेस्ट असेल तर सांगा. आणि मला क्विक रिलीफ पाहिजे, मला पटकन मला थांबण्याचं म्हणजे थांबण्याचं कोणाला आता नाही आहे. सगळ्यांना आता फास्टफूडची जशी आपलं सवय झाली तसं फास्ट डायग्नोसिस फास्ट ट्रीटमेंट सगळ्यांना फास्ट पाहिजे. हा एक मेंटॅलिटी बदल झाला तर ती चुकी असं म्हणणार नाही, काळानुसार बदलच पाहिजे. पण या दहावी बारावी नंतर काय 4 महिन्यात 2-3 स्किल मुलांनी आत्मसात करायला पाहिजे. नक्की कोणत्या क्षेत्रात करायचे करिअर आणि 90% असा विद्यार्थी वर्ग आहे त्यांचे आणखी पण गोल काहीच फायनल झालेले नाहीयेत. कुठे आहेत करिअरच्या चांगल्या संधी? सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याकडे जी आहे ती बेकारी आहे, ती छुपी बेकारी आहे. विचारा प्रश्न करिअर मार्गदर्शक डॉक्टर नवनीत मानधने यांना आमच्या विद्येचे सारथी या कार्यक्रमात. तुमचे प्रश्न पाठवा आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवर. नंबर आहे 99 22 43 51 59 आणि 72 19 43 45 43. पहा आमच्या विद्येचे सारथी या विशेष कार्यक्रमात आपल्या GTPL च्या केबलवर 469 नंबरवरील स्थानिक वाहिनीवर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी रात्री 9:30 वाजता. सर्च करा पुणे दर्पण YouTube वर आणि Facebook वरही. स्त्री व पुरुष हे दोघेही समाजात एका स्थानावर आहेत असे सांगत कीर्तनचंद्र हरिभक्तपरायण श्रेयस बडवे आणि कीर्तनचंद्रिका मानसी बडवे या पतीपत्नींची कीर्तन जुगलबंदी रंगली आहे. ग्रंथपारायण दिंडी पुणे श्री यशोधन नागरी सहकारी पतसंस्था आणि चौफेड प्रतिष्ठान यांच्या वतीने पुण्यात प्रथमच सदाशिवपेठेतील गीताधर्म मंडळाच्या सभागृहात कीर्तन जुगलबंदी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या समारोप प्रसंगी सुपुत्र की सुकन्या या विषयावर कीर्तन जुगलबंदी रंगली. यावेळी हरिभक्तपरायण प्राध्यापक न ची आपामार्जिने, संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर रामचंद्र देखणे, सदाशिव मालशे, अमृत केळकर, आयोजक वीरेंद्र कुंटे, ज्ञानेश्वर पासलकर, राहुल बाटे, निरंजन गोळे, नंदकुमार देव, आशा क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. न ची आपामार्जिनी म्हणाले, सध्याची नवी पिढी अत्यंत हुशार आणि अनुकूल आहे. त्यांना शिक्षणासाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत, परंतु त्यांच्यासमोर तेवढी आव्हानं देखील आहेत. समाजाची गरज लक्षात घेत कीर्तनातील अध्ययन शैली बदलावी लागेल. आपले कार्य सांभाळून सध्याची नवी पिढी कीर्तनात हे नवे बदल करीत आहेत. नारदीय कीर्तन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे काम पुण्यातील कीर्तनकार नक्कीच करतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. वीरेंद्र कुंटे म्हणाले, आधुनिक काळात समाजात बदल घडत गेल्यानंतर कीर्तन जुगलबंदीचा प्रकार मागे पडत आहे. कीर्तन जुगलबंदी नव्याने लोकांसमोर आणण्यासाठी तसेच नव्या पिढीला कीर्तन जुगलबंदीचा अनुभव घेता यावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कीर्तनात जिथे जागा मिळेल तिथे बसून माणूस जागा राहतो. काल तर परिस्थिती होती आपलेच पाय आपल्याला पसरता येत नव्हते, पण 21व्या शतकात सुद्धा कीर्तनावर एवढं प्रेम करावं
प्रेम कुठे करावं हे पुणेकरांनाच माहिती. कीर्तन आम्ही जेव्हा कीर्तन सुरू केलं असेल किंवा वडिलांनी संस्कार दिले असतील त्यावेळेसची परिस्थिती फार वेगळी होती. त्यावेळेस ज्या श्लोकांच्या आलोचना होत होत्या तो आज दिवस परतलेला आहे. ती जुगलबंदी महोत्सव पाहिला ही एक ब्रांच आहे. ते म्हणजे सगळं कीर्तन नाही. आपल्यापैकी बऱ्याच लोक कीर्तनाचा अभ्यास करणारे लोक आहेत. वेगळ्या वेगळ्या प्रकारची कीर्तनं ऐकलेली अगदी पटवर्धनांपासून निजामपूरकरांपर्यंत. आणि आजही आमचे गुणवंत कालदत्त आफळेपर्यंत नवीन पिढी अत्यंत हुशार आहे. म्हणजे मागची पिढी नव्हती असं नाही पण आज अनुकूलता खूप आहे. आमच्या पिढीला शिकताना गुरुजीकडे राहून धोत्र पडवून सेवा करून त्यांच्या मूळप्रमाणे शिकावं लागत होतं. आता मात्र सगळ्या सुविधा उत्तम प्राप्त आहे पण तेवढा स्पान वाढलेला आहे, तेवढीच आव्हानं वाढलेली आहे. मंदिरातून मैदानात कीर्तन आलेलं आहे. आम्ही कीर्तनात बोलत असतो इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट फाईन आर्ट. नाना प्रकारच्या ललित कला आणि ललित साहित्य आणि शास्त्र या सगळ्यांचा सुरेल संगम म्हणजे कीर्तन आहे. एक दोन विभक्त मी असंच म्हणतो करमध्ये सरस्वती आणि मग करमुले तू गोविंद मग तिसऱ्या नंबरवर. आधी पहिल्या दोन लक्ष्मी आणि सरस्वतीच आहेत. त्याच्या पुढे पुढचा श्लोक येतो अहिल्या द्रौपदी सीता म्हणा म्हणा तारा मंदोदरी तथा महापातक. पाच सुकन्यांचं स्मरण केलं की सगळी पाप जातात. पाप धुवायला नमामी गंगेकरण गंगेतच जावं लागतं. यांच्या नावाची कुणी अजून जन्माला आली नाही. सगळ्यात पहिल्यांदा देशातली घाण स्वच्छ करायला या देशाच्या एका सुपुत्रांनी नमामी गंगे हेच प्रोजेक्ट उभं केलं. दुसरं नाही. आणि थोडस पुढे जाऊन सांगू का मी कुठल्याही पक्षाची नाहीये हे लक्षात ठेवा आणि हे वाक्य ऐका. स्वतःचा देश सोडून आली एक जण. आधी सासूनी राज्य केलं मग नवऱ्याने राज्य केलं. आता हातामध्ये अबाधित राहिली पाहिजे सत्ता म्हणून 40+ असलेल्या आपल्या सुपुत्राला तिनं अध्यक्ष केला. दुर्दैवाने तो राफेल ठरला राहुल फेल. पुण्याक नजर हेडलाईन्सवर. महाराष्ट्र तरुण मंडळाच्या रंगोत्सवात लुटला वंचित मुलांनी रंगपंचमीचा आनंद. सैन्याला सन्मान देत जवानांची सतत आठवण ठेवायला हवी वीरमाता ज्योती राणे यांचं मत. दारू पिऊन पत्नीला तिहेरी तलाक कसा हे तर अँटी इस्लामिक समतावादी कार्यकर्त्या जिनत शौकत यांचं प्रतिपादन. आणि भारत आणि आफ्रिकेच्या संयुक्त लष्करी सरावाला सुरुवात. याबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पाहत राहा पुणे दर्पण न्यूज. नमस्कार.